अपार्टमेंट मधील पाणीचोर शोधण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असून अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मॅकलवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे. अनधिकृत नळजोड घेऊन पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेनं 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. 10,000 रुपये भरा आणि अनधिकृत नळजोड नियमित करून घ्या असं या योजनेचं स्वरूप आहे. योजना जाहीर करून महिना उलटला मात्र मिळकतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आता अपार्टमेंट आणि मोठ्या इमारतींची तपासणी करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. नळजोड नियमित करण्यासाठी रितसर अर्ज, अनामत, मीटर चार्ज आणि कोटेशन मिळून 10,000 रुपये दंड, तसंच नळजोड घेतलेल्या दिवसापासूनची पाणीपट्टी भरून नळजोड नियमित करता येतील. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कोणतीही पोलीस कारवाई केली जाणार नाही. मात्र 15 ऑगस्टनंतर जे शोध मोहिमेत आढळतील त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई केली जाणार आहे. शहरातील काही अपार्टमेंटमध्ये 1 किंवा 2 नळजोड घेऊन उर्वरित रहिवाशांना उपजोड दिले गेले आहेत. महापालिकेला बिल मात्र 1 किंवा 2 नळजोडांचं मिळतं. पाणी मात्र अपार्टमेंटमधील सर्वच रहिवासी वापरतात. तपासणीच्या वेळी प्रत्येकाकडे पाणीपट्टीची बिलं असणं अपेक्षित आहे. अन्यथा ते बेकायदेशीरपणे पाणी घेत आहेत अशी नोंदणी केली जाणार आहे.